विकासाचं व्हिजन असलेले खासदार डॉक्टर सुजय विखे, माजी नगरसेविका पल्लवी जाधव। अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या प्रचाराचा वेग वाढू लागलेला असून महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री विखे या देखील प्रचारासाठी आता रिंगणात उतरलेल्या आहेत। प्रभाग क्रमांक 6 शिवतीर्थ गार्डन भारत कॉलनी भुतकरवाडी या ठिकाणी त्यांनी महिलांशी संवाद साधला। यावेळी डॉक्टर सुजय विखे यांनी केलेल्या विकासकामांची त्यांनी माहिती दिली आणि सुजय विखे यांना मोठ्या मतांनी आपण विजयी करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। तसंच प्रभाग क्रमांक 6 नगरसेविका पल्लवी जाधव यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं होतं। या प्रास्ताविकात त्या म्हणाल्या, प्रभाग क्रमांक 6 मधल्या अनेक अडीअडचणी सुजय विखे यांनी सोडवलेल्या आहेत, त्यामुळे त्यांनाच विजयी करण्याचं आवाहन त्यांनी केलं। या कार्यक्रमास माजी महापौर बाळासाहेब वाकळे आणि माजी नगरसेविका वंदना ताठे याशिवाय प्रिया जानवे, लीलाबाई अग्रवाल आणि परिसरातल्या माता भगिनी उपस्थित होते। जय श्रीराम। उपस्थित माननीय बाबासाहेब वाकळे, माननीय पल्लवीताई जाधव, माननीय वंदनाताई ताठे, माननीय प्रियाताई जानवे व प्रभागातील सर्व नागरिक, महिला बंधू व भगिनी, सर्वप्रथम तुम्ही सगळेजण आलात त्यासाठी तुमचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद। आता डॉक्टर सुजय विखे पाटील हे आपले खासदार पुन्हा एकदा खासदारकीच्या निवडणुकीसाठी तुमच्यासमोर उभे आहेत आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे। आता तुम्ही सुशिक्षित वर्ग आहात, त्याच्यामुळे मला काही तुम्हाला खूप डिटेल सांगण्याची गरज नाही, पण एक वरवर सांगते की हे इलेक्शन कशासाठी आहे हे आधी जाणून घेणं खूप जास्त गरजेचं आहे की तुम्ही मतदान का बरं करणार आहात, कशासाठी करणार आहात, तुमचा उमेदवार तुम्ही का म्हणून या उमेदवाराला तुम्ही मतदान द्यायचं, याचं फक्त मी थोडंसं तुम्हाला सांगेन। हे जे इलेक्शन आहे हे आपल्या जिल्ह्याचं किंवा महाराष्ट्राचं इलेक्शन नाही, हे भारताचं इलेक्शन आहे। म्हणजे आज प्रभाग क्रमांक 6 मध्ये लोकसभेची निवडणूक जवळ आली असून महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या प्रचारार्थ आज सौ धनश्रीताई सुजयदादा विखे पाटील या आपल्याशी संवाद साधायला येणार आहेत। तर त्यासाठी इथे जेवढे जमलेत त्या सगळ्यांचे सर्वप्रथम मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आज इथं उपस्थित असलेले लोकसभा निवडणूक प्रमुख तथा माजी महापौर बाबासाहेब वाकळे पाटील यांचं सर्वप्रथम मी स्वागत करते। नंतर नगरसेविका सौ वंदनाताई ताठे यांचंही मी स्वागत करते आणि सौ प्रियाताई दानवे यांचंही मी स्वागत करते। आज इथे आपल्या ज्येष्ठ नागरिक पक्षाशी एक निष्ठा असलेल्या अग्रवालताई सुद्धा आलेले आहेत, तर त्यांचंही मी इथे स्वागत करते। तर आज ही जी संवाद साधण्यासाठी ताई जी येणार आहेत आपल्याकडं, तर आज दादांनी आपल्या विभागामध्ये जेवढे विकास कामं केलेले आहेत तर ते सगळे कामं आणि इथून पुढे जे काय जर दादा आता जर खासदार झाले तर अजून काही राहिलेले कामं, तर हे सगळे कामं, विकास कामं हे झपाट्याने होण्यासाठी तसेच दादांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण सगळ्यांनी आज ही बैठक आयोजित केली आहे। तरी सगळे उपस्थित राहिले त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते आणि माझे दोन शब्द संपवते। आज आपल्या प्रभागातील शिवतीर्थ उद्यानामध्ये जे कार्यक्रम आयोजित केला आहे त्या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांच्या श्री धनश्रीताई सुजयदादा विखे पाटील या आलेले आहेत, तसेच या प्रभागाच्या नगरसेविका वंदनाताई ताटे असतील, पल्लवीताई जाधव असतील, आपल्या अगरवाल मॅडम असेल, आपल्या जानवेताई असतील आणि समोर बसलेल्या सर्व माता भगिनी, ज्येष्ठ नागरिक सर्वांचं मी स्वागत करतो आणि आपल्या प्रभागात विशेष करून धनश्रीताईंचं स्वागत करतो। ताई, ह्या सर्वांच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो, ह्या नगरमधील सर्वात जास्त लीड आम्ही आमच्या भागातून देऊ एवढं मी आपल्याला आश्वासन देतो आणि ते देण्यामागचं कारण पण आहे, सुजयदादांनी या भागामध्ये भरपूर निधी दिलेला आहे, ह्या भागावर सुजयदादांचं विशेष लक्ष आहे आणि माता भगिनींसाठी मोदीजींनी जितकं काम केलं या आधीच्या कुठल्याही पंतप्रधानांनी काम एवढं केलं नसेल एवढं काम माननीय पंतप्रधानांनी केलेलं आहे। सुजयदादांनी प्रत्येक प्रभागामध्ये निधी दिलेला आहे। आज आपण पाहतो खासदार कधी पहिले भेटत नव्हते काय नव्हते, पण आज सुजयदादांनी प्रत्येक भागामध्ये येऊन आपल्या नगर शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये निधी दिलेला आहे आणि हे नगर कसं सुधरण, पुण्यात आणि जे संभाजीनगर आहे त्याच्याशी कशी आपल्याला हे कॉम्पिटिशन करता येईल यासाठी त्यांचं नियोजनबद्ध काम चालू असतं।
ते अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, सुशिक्षित व्यक्तिमत्व आहे, त्यामुळं आपण त्यांना निवडून द्यायचं आणि त्यामध्ये आपला वाटा सिंहाचा असला पाहिजे. आपण म्हणतो खारीचा वाटा, खारीचा नाही. आता निधी घेताना जर आपण जास्त घेतो तर आपण मतदान रूपी सुद्धा दान हे जास्तच दिलं पाहिजे. माझ्याकडे भरपूर बोलायला आहे, महिलांबद्दल भरपूर कार्यक्रम मोदीजी आणि सुजयदादांनी केलेले आहेत, पण ते सर्व आपल्याला आपल्या धनश्रीताई सांगणार आहे. म्हणून मी जास्त न बोलता आज महिलांचा कार्यक्रम आहे. आज महिलांना मोदीजींनी 50% आरक्षण दिलेलं आहे, त्यामुळे महिलांवर त्याच बोलतील आणि मी थांबतो. धन्यवाद. आज प्रभाग क्रमांक 6 मधील शिवतीर्थ गार्डन मध्ये धनश्रीताई सुजय विखे यांच्या प्रचार दरम्यान आपले लाडके महापौर माननीय बाबासाहेबजी वाकळे साहेब व व्यासपीठावरील धनश्रीताई पल्लवीताई जाधव, प्रिया दानवे व माझ्या माता भगिनी आवर्जून सगळ्याजणी उपस्थित राहिल्या त्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते व आभारही व्यक्त करते. व आपल्या प्रभागातील तुम्हाला माहिती आहे खासदारांनी आपल्यासाठी भरपूर निधी दिला, तो आपण महापौर यांच्या प्रयत्नातून आमच्यापर्यंत पोहोचला, तर इथून पुढे बी दादा येणार याची गॅरंटी आहेच आपल्याला. तरी पण मी माझ्या माता भगिनींना सांगते, जेणेकरून आपल्या जवळ जे जे आपले नातेवाईक असतील किंवा अजून कुणी असेल तर त्यांना बी माझ्या वतीने सांगा की दादांना येता त्या तारखेला कमळाच्या बटन दाबून कसा विजय होईल याचा प्रयत्न जरूर आपण करावा, ही माझी माझ्या परिवाराच्या वतीने मी आपल्याला सांगू इच्छिते की कमळ व आपलं पंतप्रधान मोदी झाले पाहिजे. मोदींनी आपल्याला भरपूर सुविधा व भरपूर योजना दिलेल्या आहेत, साधारणतः कन्या योजना, 60 वर्षातील महिलांना योजना, परत श्रावण बाळ योजना, अशा भरपूर काही योजना आल्या. तर ह्या पुढे बी जर आपले पंतप्रधान झाले तर भरपूर योजना आणू आपण महापौरांच्या माध्यमातून, आपल्या सुजयदादांच्या माध्यमातून व आमच्या माध्यमातून आम्ही सदैव तुमच्यासाठी तत्पर उभे राहू, ही मी माझे बोलून दोन शब्द संपवते. व माझ्या माता भगिनींना येत्या 13 तारखेला कमळाचं बटन दाबून सुजयदादांना विजयी करा ही नम्र विनंती करते.